हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सुरुवात करते नवीन ब्लॉगला. तर हा ॲक्च्युली ना कालच्या ब्लॉगचाच कंटिन्युएशन पार्ट आहे. तर आता मी चाललेली आहे कल्याणला, आणि इथे तुम्हाला माहिती आहे की मी आधी पण सांगितलेलं, जेव्हा पवई होऊन जाते ना त्यावेळेला फ्लॅग समोर दिसतो आणि त्याला मी सॅल्यूट करते. तर तिथून ना कांजूरमार्ग स्टेशनला आम्ही आलेलो आहोत. इथून ताई, मी, आम्ही सगळे मिळून एकत्र कल्याणला चाललेलो आहोत, कारण आमचे कल्याणचे उद्या बाप्पा येणार आहेत आणि खूप उत्साहित आहोत आम्ही सगळे. चला, आम्ही आता इथे कल्याणला येऊन पोचलेलो आहोत आणि घराजवळच पोचतो आणि जोरदार पाऊस चालू झाला. तर छत्री नवीन आणली आहे, बिल पण काढलं नाही आहे अजून. मला काय माहीत पाऊस येणार आहे ते दर्शनला म्हटलं नवीन छत्रीचं उद्घाटन कल्याणमध्ये येऊन झालं. चलो, आम्ही आता पोचलो इथे, छत्री बंद करते, घरी जाते आणि मग कंटिन्यू करेल. तर आता कल्याणला येऊन पोचलो आणि घरात आमची पूर्ण फॅमिली आहे, फक्त आमच्या सासूबाई नाही आहेत. खूप वाईट वाटत होतं, कुठेतरी त्यांना आम्ही खूप मिस करत होतो, कारण गणपतीच्या वेळेला जेव्हा येतो ना सगळ्यात आधी त्याच आम्हाला दिसतात. काय ना काय गणपतीची तयारी करत असताना आम्हाला ते दिसायच्या, पण यंदा त्या नाही आहेत. तर त्यांची आठवण तर असणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला सण पण करायचं आहे. तसं पूर्ण ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन मी, तर नक्की पूर्ण ब्लॉग पहा आणि आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर इथे ना आल्यानंतर आम्ही आता सगळ्यांना भूक लागलेली आहे ना, तर रेशमाने मस्तपैकी एकदम उपीट बनवायला घेतलेलं आहे आणि आणखी तर सगळ्यांना आल्या पाणी देते. तिथे आल्यानंतर ना अजून एक पाहुणा असतो आमच्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी, आणि तो म्हणजे आमचा शिरो. आणि तो एवढा आनंदित झालेला आहे ना की काय सीमाच नाही आहे. त्याला असं वाटते की मी कोणाला किती लाड करू, कोणाकडे जाऊ, काय करू. शिरो, दादा 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 जे इच्छा सवनाकडे जाणार नाही, तो नाही विचार त्यांच्याकडे जाणार. आणि बा पाऊस जोरदार चालू झालेला आहे, बापरे. टचवूड आम्ही येऊन पोचलो आणि ते जोरदार पाऊस. चला, आमचं सगळ्यांचा मस्त एकदम छान नाश्ता झाला, उपीट आणि कॉर्न. आणि आता इथे सगळं डेकोरेशन काढून ठेवलेलं आहे अंकिताने. तर आता मुलं डेकोरेशन करणार आहेत, कारण उद्या गणपती बाप्पा येणार आहेत, तर त्यासाठी आता तयारी झालेली आहे. बाकी पण सगळं सामान आहे ना आतमध्ये काढून ठेवलेलं आहे. सो एक दिवसासाठी का होईना गणपती बाप्पा येत नाही म्हटल्यानंतर त्यांचं आपण स्वागत असं छानपैकी करायला हवं. चला, डायनिंग टेबल इथे आणलेलं आहे. या डायनिंग टेबलशी ना आमच्या सासूबाईंच्या खूप आठवणी असे जुटलेल्या आहेत, कारण आम्ही जेव्हा पण यायचो त्यावेळेला त्या इथे डायनिंग टेबलवरती छान असं मस्त चेअर घेऊन बसायच्या आणि भाज्या निवडत करत असायच्या आणि तिथेच बसून जेवायच्या. पण त्यामुळे त्यांच्या खूप आठवणी आहेत. तर म्हणून इतके दिवस ते शेजारीच ठेवलेलं होतं पूजेच्या वेळेला, आणि ते आज आणलेलं आहे गणपती बाप्पांसाठी म्हणून. दरवर्षी ना गणपतीचं डेकोरेशन करणं म्हणजे आमच्या सावजींचं काम असतं, सावजीच करतात. पण यंदाच त्यांनी मुलांवरती सोपवलेलं आहे, आणि खरंच मुलांनीही खूप छान एकदम उत्कृष्टपणे त्यांचं काम केलं. मुख्य कार्यकर्ते सनी आमच्या कामाहून आज हाफ डे घेऊन लवकर आलेला आहे कल्याणपर्यंत, फक्त आणि फक्त डेकोरेशनसाठी. सनी, सगळ्यांना हाय कर बाळा. आणि खूप दिवसानंतर आम्ही चौघी जावा एकत्र भेटलेले आहोत ना, त्यामुळे स्वयंपाक करत करत आमच्या छान गप्पा चाललेल्या. उकडी
आमच्या रेशमा एकदम सुगरण आहे बाबा. काही बनवलं की एकदम झणझणीत बाहेरपर्यंत खमंग जायलाच हवा. बघा इथे भैयाजीने साफ केल्यानंतर किती मस्त झालेले आहेत. आणि हात दाखव, हात पण जराही काळा नाही आहे. हा एकदम मस्त. यावर्षी ना आम्ही 11व्या दिवशी गणपती बसवणार आहे, म्हणजे उद्या. कारण आमच्याकडे ना सुतक लागलेलं होतं आणि त्यामध्ये असं गणपती बसवता येत नाही. मग आता पूर्ण गणपती आमचा 5 दिवसाचा असतो ना, तर यंदा आम्ही 5 दिवस बसवला नाही. तर 11व्या दिवशी आम्ही गणपती आणणार आणि नंतर संध्याकाळच्या वेळी त्यांना पुन्हा विसर्जन करणार. म्हणजे फक्त 1 दिवसासाठीच बाप्पा येणार आहेत, पण 1 दिवसासाठी आले तरीसुद्धा आम्ही त्यांचं स्वागत तेवढ्याच उत्साहाने करणार आहोत. कारण आमच्या जर आत्या असतं तर त्यांना आवडलं नसतं बाप्पांचं असं आपण वरच्यावर स्वागत केलेलं. म्हणून आम्ही आत्यांची आठवण काढून म्हटलं आज बाप्पांना खूप छान आपण डेकोरेशन जसं करायचो त्याच प्रकारे करूया आणि त्यांचं स्वागत छान करूया. इथे पाहू शकता कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसतंय की मुलांनी सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आणि आता ना आमचा शिरोसारखा डेकोरेशनकडे जातोय, त्यामुळे त्याला सांभाळणं खूप कठीण आहे. हॅलो शिरो, शिरो हाय कर सगळ्यांना. कॅमेरा बघून लाजतो. चला आमची जेवणं झालेली आहेत ना, आणि आता ना आम्ही इथे मग अशी रेशमाने जे पीठ म्हणून घेतलेलं आहे आम्ही त्याचं आता नैवेद्य बनवायचं आहे उद्यासाठी. त्याला आम्ही लाडू म्हणतो. तर कोणतं गव्हाचं पीठ आणि बेसन म्हणजे एकत्रच भाजून घेऊन दळून आणलेले होते आणि तेल गरम करून त्याच्यामध्ये मस्त मोहन टाकलेलं आहे आणि आता घट्ट मळून घेतलं आहे. आता आम्ही ते मस्त बनवतो. आज तुमच्यावर तुम्हाला ते पण मी दाखवते कसं करतो. आणि इथे आल्यानंतर ना अर्धं लक्ष आमच्या शिरोकडेच असतं. तर बघा त्याला बांधून ठेवलेलं आता झोपायचं म्हणून, तर काढून ना तो बाहेर गेलेला आहे. आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच असतं की हा नक्की काय करतोय. आता इथे लाडू बनवायला घेतलेले आहेत. तर पीठ ना खूप छान असं मुरलेलं आहे, त्यामुळे ना लाडू खूप सुंदर होतात, म्हणजे खाताना अगदी ना असे खुसखुशीत लागतात. तर आता पोलपाट घेतलेला आहे आणि पीठ वगैरे काही न लावता ना त्याला आपल्याला असं रोल करायचं आहे. म्हणजे ज्याप्रकारे आपण शेव पाडतो का नाही तसे, पण हे जाडसर करायचे, पातळ करायचे नाही. आणि मी पहिल्यांदाच इथे आहे की आम्ही बनवतो आहे, नाही तर दरवर्षी ना रेशमा आधीच बनवून ठेवलेले असतं आणि मग आम्ही आल्यानंतर आम्ही नैवेद्य वगैरे करताना असतो. पण हे बनवताना पहिल्यांदाच मी आहे आणि मी पण पाहिली रेसिपी, मला खूप छान वाटली. आणि अशा प्रकारे ना ते रोल बनवून ठेवायचे एक अर्ध्या तासानंतर, म्हणजे थोडा वेळ त्याला ना सुकू द्यायचं आणि नंतर तळायला घ्यायचं. म्हणजे ते अगदी छान खुसखुशीत मस्त होतात. आणि हो एवढंच की मंद गॅसवरच तळायचं, जास्त गॅस फास्ट करायचा नाहीतर मग अगदी लाल होणार आणि मग ते आतून ना कच्चे राहतात. त्यामुळे आपण शंकरपाळ्या वगैरे करतो ना त्याप्रकारे मंद गॅसवर करायचं. आता हे दुसऱ्या दिवशी थेट ना मॉर्निंगमध्येच मी तुम्हाला दाखवते, कारण रात्रभर त्याला आम्ही ठेवून दिलेलं. ते थंड झाल्यानंतर आता गुळाचा असा पाक बनवून घ्यायचा आणि तो घालून त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यावर ना मग ते गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवायचं. तर चला आता लाडू रेडी झालेले आहेत खूप मस्त. तर ह्याच्यानंतरचा व्लॉगसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, नक्की पहा. आणि आमचे बाप्पा थोड्याच वेळात येणार आहेत पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, तर नक्की त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आता वरती ना सगळ्यात शेवटी त्याच्यावरती थोडंसं खसखस घालायचं असतं. तर व्लॉगचा शेवट मी इथेच करते. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया पुन्हा, तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.